next is the environmental conservation or social responsibility. आता एन्व्हायरमेंट चे संरक्षण करायचे हेक्टर लोकांचं काम आहे ना आहे का तर नाही. इट इज अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपलं सामाजिक आपली ही एक सामाजिक जबाबदारी आहे. पण यासाठी आपल्याला माहिती आहे आपण ही जबाबदारी निभावणं आपली ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ही रिस्पॉन्सिबिलिटी आपण व्यवस्थित पार करणं हे महत्वाचं निभावणं हे महत्वाचं आहे. ऍज वी नो द ह्युमन इज इंटलेक्चुअल. आपण कसे सो दॅट इट इज ऍज इट इज इंटलेक्चुअल अॅनिमल सो दॅट इट इज डिफरंट फ्रॉम अदर अॅनिमल्स. आपण काय आहे त्यावर इतरांपेक्षा पूर्ण वेगळे आहोत. हॅव्हिंग द इमॅजिनरी ऍबिलिटी आपण काय कल्पना करू शकतो. हॅव्हिंग द इमॅजिनरी ऍबिलिटी ऍज वेल ऍज द डॉमिनेटिंग ऑन द नेचर हा सगळ्यात महत्वाचा आहे. वी आर डॉमिनेटिंग ऑन द नेचर. आणि आजचा जो काळ आहे हा काळ आपल्याला सांगतोय की वी आर नॉट डॉमिनंट. डॉमिनंट कोण आहे तर नेचर हा डॉमिनंट आहे. पण आपण काय विचार करतोय की वी आर डॉमिनेटिंग ऑन द नेचर आणि हे आपले व्ह्यू आहेत हे व्ह्यू मध्ये चुकीचे. दॅट इज युझिंग ऑल थिंग्स वी आर युझिंग ऑल थिंग्स आर्टिफिशियली. आपण आर्टिफिशियली सगळ्या गोष्टी तयार करायला शिकलो. दॅट इज ऑल थिंग्स वी आर डुईंग इन द फॅक्टरी. की सुरुवातीला आपण काय रिठ्याचा वापर करायचो शिकेकाईचा वापर करायचो आता आपण ते सगळ्या गोष्टी फॅक्टरीमध्ये तयार करतोय. आधी नेचर कडनं रबर वगैरे आपण घ्यायचो आज आपण रबर फॅक्टरीमध्ये सिंथसाइज करतो. म्हणजे ते स्किल आपण प्राप्त केलेलं आहे. नेचरमध्ये आपण काय वी आर गोइंग टू इंटरफिअर इन द नेचर. आपण नेचरच्या कामात इंटरफिअर करायला सुरुवात केली. नेचर गिव्ह अस अ प्रॉस्पॅरिटी बट वी आर ग्रीडिली स्नॅचिंग इट. वी आर ग्रीडिंगली स्नॅचिंग ऑल ऑफ दिस थिंग्स. आपण काय करतोय सगळं उरबाडून घेतोय. सगळं नेचर इतकं समृद्ध आहे इतकी प्रॉस्पॅरिटी आहे बट वी आर स्नॅचिंग ऑल ईच अँड एव्हरीथिंग सो दॅट नॅचरली इट क्रिएट्स अ प्रॉब्लेम फॉर द बॅलन्सिंग एन्व्हायरमेंट. त्यामुळे काय आहे सो दॅट इट इज क्रिएटिंग प्रॉब्लेम. आता प्रॉब्लेम क्रिएट करतोय वाय ड्यू टू द इंटरफिअरिंग ऍज वी आर इंटरफिअरिंग इन द नेचर विच इज क्रिएटिंग द प्रॉब्लेम्स इन द एन्व्हायरमेंट. हाऊ वी आर क्रिएटिंग प्रॉब्लेम्स दॅट इज how are interfering that is we are doing deforestation. Apan deforestation karto hai utilizing all the natural resources in full scale. So koi natural resources hai apan full scale mein kaisa vapar karto hai and which is responsible for the pollution so that the balance is totally disturbed. Tyamule ha jo balance hai ha apan balance purna pade disturb kelela hai. We have to balance the environment. पहिलं काय आहे की आपण ह्याचा बॅलन्स केला पाहिजे. वी हॅव टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ ऑल ऑफ दिस थिंग्स दॅट इज अबाउट वी हॅव टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ द एअर वॉटर सॉइल एक्सेट्रा. ह्या सगळ्याची जी क्वालिटी आहे ती आपण इम्प्रूव्ह करणं हे आज अतिशय महत्वाचं आहे. सो टू कन्झर्व द एन्व्हायरमेंट सम लॉज आर गिव्हन. नाउ द फर्स्ट लॉ इज द फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1918. अकॉर्डिंग टू दिस लॉ द लँड रिझर्व फॉर द फॉरेस्ट शुड नॉट बी यूज for any other purpose. The permission of a central government for the mining purpose. Who disobey the law, there is an imprisonment of the 15 days. Now next law is about the Environmental Conservation Act 1986. According to this law, one who harms the environment can be punished. The pollutants can be released only in a permissible limit. One who disobeys, 5 years imprisonment and the fine of 1 lakh rupees. Now the third law is Wildlife Protection Act 1972. Now here according to this law there is a ban on trading animals. व्यापार करण्यावरती अॅनिमल्सचा व्यापार करण्यावरती बॅन आहे. नाउ हियर देयर इज अ क्लॉज 49A. अकॉर्डिंग टू दिस लॉ इफ देयर इज अ स्टॉक ऑफ द एनी वाइल्ड लाइफ एनिमल्स देन वी हॅव टू डिक्लेअर इट. If there is articles which are made up of the wildlife animals, so we have to declare it according to 49A. According to 49B, there is a ban on the articles which are made up of a wildlife, that is, for example, from the skin of these animals. According to 49C, if there is any stock from the rare wild animals, then we have to declare it. Next, we'll discuss about the environmental conservation and biodiversity. जसं आपण बघितलं दॅट इज वी हॅव टू कन्झर्व द एन्व्हायरमेंट आणि सो वी हॅव टू कन्झर्व द बायोडायव्हर्सिटी. म्हणजे आपण बायोडायव्हर्सिटी जैव वैविध्य आहे हे आपण जपलं पाहिजे. कशा पद्धतीनं दॅट इज ऍज वी नो दिस बायोडायव्हर्सिटी इज प्रेझेंट इन द 3 लेव्हल्स दॅट इज जिनेटिक डायव्हर्सिटी स्पेसिस डायव्हर्सिटी अँड इकोसिस्टम डायव्हर्सिटी.
As we know, we are into continuously interfering in the nature, so that we are continuously forming such a substances which are not accepted by the nature and which are responsible for the pollution. Ki tyamul apan hi pollution create karto. Tyamul sahajikas kay hai, which are going to start to destroy the different things. Tyamul hi je biodiversity hai, we are going to destroy the biodiversity. Hi je biodiversity hi apan destroy karayacha suruvat hi keleli hai. As we know, this biodiversity is present in three levels: genetic diversity, species diversity, and ecosystem diversity. Now, first we'll discuss about the genetic diversity. So, what is the meaning of genetic diversity? That is the diversity in the same species. Ekas species madhe asle diversity, we call it as the genetic diversity. आता याच्यामध्ये आपण कसं समजणार आहे, फॉर एक्झाम्पल द पर्सन हु इज लिव्हिंग इन महाराष्ट्र अँड द पर्सन हु इज लिव्हिंग केअर अबाउट टू द सेवन सिस्टर्स, किंवा आपण सात बहिणी म्हणतो म्हणजे आसाम मणिपूर त्या साईडची एखादी व्यक्ती, महाराष्ट्रातली एखादी व्यक्ती, आपण जर दोघांना कम्पेअर केलं तर वी कॅन ऑब्झर्व दॅट त्यांच्यामध्ये जी डायव्हर्सिटी आहे ही आपण बघू शकतो की महाराष्ट्राचा माणूस वेगळा आहे किंवा तो सेवन सिस्टर्स कडचा जो माणूस आहे हा पूर्णपणे त्याची जी फीचर्स आहे ही थोडीशी वेगळी आहे, महाराष्ट्रीयन माणसाची जी फीचर्स आहे ती थोडीशी वेगळी. मग हे काय आहे? दॅट इज इट, वी कॉल इट अ डायव्हर्सिटी. इफ द डायव्हर्सिटी इज डिक्रीज देन देयर इज अ वाइपिंग आउट ऑफ द स्पेसिस. ही जी डायव्हर्सिटी आहे ही आपण सहज ओळखू शकतोय. इफ द डायव्हर्सिटी इज डिक्रीज, अशी डायव्हर्सिटी जर आपल्याला बघायलाच मिळाली नाही, naturally we are wiping out all of the species. मग त्यातला जो फरक आहे, त्यातला जो डिफरन्स आहे, त्यातली जी विविधता आहे ही आपल्याला काहीच कळणार नाही. नाउ सेकंड वन इज अ स्पेसिस डायव्हर्सिटी. स्पेसिस डायव्हर्सिटी एकाच ठिकाणी आपल्याला काय वेगवेगळ्या स्पेसिस बघायला मिळतात की त्याच्यामध्ये आपण जसं प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्याच ठिकाणी व्हेरियस आपल्याला टेरिस्टोरियल ॲनिमल्स प्रत्येकाची स्पेसिस वेगळी आहे. सो डिफरंट स्पेसिस आर प्रेझेंट, ॲनिमल्स मधल्या वेगवेगळ्या स्पेसिस, प्लांट्स मधल्या वेगवेगळ्या स्पेसिस, ह्या आपल्याला दीज आर कॉल्ड ॲज द स्पेसिस डायव्हर्सिटी. त्यातलं जे वैविध्य आहे, डायव्हर्सिटी इन द डिफरंट स्पेसिस इज कॉल्ड ॲज स्पेसिस डायव्हर्सिटी. अँड थर्ड वन इज द इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. Now we know ecosystem diversity, that is the different ecosystems are present. Ki jasa apan mhanto terrestrial ecosystem, aquatic ecosystem, aquatic ecosystem madhe apan puna marine ecosystem kiwa freshwater ecosystem, asha different ecosystems aplyala tyamadhe baghayla मिळतात. मीन्स इकोसिस्टीम डायव्हर्सिटी की ज्याच्यामध्ये आपण जंगल ही सुद्धा एक इकोसिस्टीम आपण म्हटलेलं आहे, त्याचबरोबर वन ट्री इज ऑल्सो वन इकोसिस्टीम. मीन्स अ डिफरंट इकोसिस्टीम, दॅट इज कॉल्ड ॲज इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. सो मेनी पीपल आर व्हॉलंटरली कमिंग टुगेदर टू कॉन्झर्व द एन्व्हायरमेंट. हे काही काही लोक आपणून या लागले. ऑन द अदर हँड इंटरनॅशनल लेवल ऑल्सो पीपल आर कमिंग टुगेदर व्हॉलंटरीली अँड टू कॉन्झर्व द एन्व्हायरमेंट. हे सगळं स्वयंप्रेरणेनं लोक एकत्र यायला लागले आहे कशासाठी, टू कॉन्झर्व म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण करण्याच्या दृष्टी. नाउ हिअर सम व्हेरियस लेवल्स टू परफॉर्म द टू कॉन्झर्व द एन्व्हायरमेंट. सम लेवल्स दिलेले आहेत, काही पातळ्या आहेत की त्या पद्धतीने वी कॅन प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट. दॅट इज वी हॅव टू कॉन्झर्व द अवेलेबल रिसोर्सेस. जे आपल्याकडे आहे ते आपण जपून वापरूया, त्याचं संरक्षण करणं म्हणजेच ते जपून वापरणं हा आहे पहिला पॉईंट. व्हॉट एव्हर विच इज प्रेझेंट द रिसोर्सेस वी हॅव टू कॉन्झर्व इट, त्याचं संरक्षित करणं जे आहे ते संरक्षण करणं हा आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणं गरजेचं आहे. तर वी हॅव टू कंट्रोल. कंट्रोल याचाच अर्थ काय, वी हॅव टू चेंज अवर माइंडसेट. हे आपण थोडे बदलले पाहिजे. ज्या आपल्या हार्मफुल ऍक्टिव्हिटीज आहेत, आपल्या धार्मिक काही ऍक्टिव्हिटीज समजा असतील की ज्या हार्मफुल ऍक्टिव्हिटीज, की ज्या आपल्या एन्व्हायरमेंटला हार्मफुल अशा वाटतात, तर ह्यासाठी काय आपण आपला माइंडसेट चेंज केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण काय केलं पाहिजे की ह्याचा कंट्रोल केला पाहिजे की नाही मी ह्या पद्धतीनं नाही. मीन्स द प्रिव्हेंशन ऑफ द हार्म, stopping the harmful activities about the environment, and the best way, the changing mindset. Ha sagrat mahatvacha hai by which we can control the harmful activities in the environment. Next is the production. We have to produce something. Ki aaj parin je harmful activities mula ja goshti destroy zalele hai, so we have to again regain it. Ya goshti apan we have to again reproduce it. Ya apan punha nirman kele hai.
पाहिजेत. वी हॅव टू इनोव्हेट. काही गोष्टींचा उपक्रमातून आपण नवीन गोष्टी निर्माण केल्या पाहिजेत. समजा डिफॉरेस्टेशन झालंय, काही मधल्या कालावधीमध्ये आपण जे आपण नॅचरल रिसोर्सेसचं फुल स्केल आपण त्याला लुटलेलं आहे, त्याऐवजी आता आपण काय केलं पाहिजे, आपण प्लांटेशन केलं पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारच्या इनोव्हेशन्स केल्या पाहिजेत की जेणेकरून नवीन प्रोडक्शन झालं पाहिजे. जे डिफॉरेस्टेशन झालंय त्या ठिकाणी आपण नवीन काही झाडावर वृक्षारोपणासारखे कार्यक्रम हे आपण करणं गरजेचं आहे, प्लांटेशन करणं. वी हॅव टू डू इट. Now next is the awareness. That is the awareness of the people. Awareness. लोकांची आपण जाणीव निर्माण करणं, जागृती निर्माण करणं सगळ्यात महत्वाचं म्हणतात. मग लोकांच्यामध्ये जागृती निर्माण करायची कशा पद्धतीनं? टू एज्युकेट द पीपल. सगळ्यात बेस्ट वे लोकांना एज्युकेट करायचं आहे प्रत्येक गोष्ट ही. समाज शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. टू एज्युकेट द पीपल म्हणजे एज्युकेशन पासूनच आपण त्यांना एन्व्हायरमेंट बद्दल. म्हणूनच आज शाळेमध्ये हा विषय येतोय की लहान मुलांपासूनच आपण त्याचे जर संस्कार केले तर आपोआप त्या गोष्टी व्यवस्थित होतील. गायडन्स, त्यांना पहिल्या योग्य रीतीने आपण गाईड करणं गरजेचं आहे. त्यांना आपण मार्गदर्शन जर केलं नाही हे आपण असं करूया, आपण अशा बद्दल गायडन्स महत्वाचं आहे. अवेअरनेस, लोकांच्या मध्ये जी जाणीव आहे, अवेअरनेस ऑफ द पीपल इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऍज वेल ऍज द इमिटेशन, पर्टिक्युलरली लहान मुलांच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी आहेत की द चिल्ड्रन इमिटेट. इमिटेट म्हणजे अनुकरण करतात, तर मोठ्या माणसांचं अनुकरण करतात. यासाठी काय एक गाव एक गणपती अशा ज्या काही प्रोजेक्ट आहेत, हे प्रोजेक्ट आपण काय केले पाहिजेत, राबवले पाहिजेत. मातीचा गणपती वगैरे हे जे प्रोजेक्ट आहेत हे आपण राबवणं गरजेचं आहे. ऑर्गनायझेशन, ऑर्गनायझेशन संघटन पाहिजे, आपलं संघटन पाहिजे. यामध्ये आपण काय करू शकणार आहे, तर याच्यामध्ये आपली समजा आपली सोसायटी आहे, सोसायटीतल्या सगळ्याच जणांनी काय केलेलं आहे, सोसायटीतल्या लोकांनी आपण आपला जो घरातला ओला कचरा आहे हा मिळून आपण कंपोस्ट तयार करूया, हा एक प्रोजेक्ट झाला. यासाठी ऑर्गनायझेशन महत्वाचं आहे की लोकांनी एकत्र येणं, लोकांचा अवेअरनेस वाढवणं आणि लोकांचं पार्टिसिपेशन, या सगळ्या गोष्टी ऑर्गनायझेशन मध्ये येतात. आणि मग आपण कंपोस्ट खत करू त्याच्या, आणि मग त्याच्या पद्धतीनं सगळ्या आपण काय पुढचे त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर अशा पद्धतीनं ऑर्गनायझेशन हा जो पार्ट आहे हा पण तिथं महत्वाचा आहे. आणि यासाठी द पार्टिसिपेशन ऑफ द पीपल, लोकांचा सहभाग. लोकांच्या सहभागाशिवाय आपण कुठलीच गोष्ट काहीच करू शकणार